नमस्कार, एच डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अतुल चव्हाण. एक नजर हेडलाईन्सवर. 62व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोंच्या संख्येने अनुयायांनी चैत्यभूमीवर बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी सुद्धा यावेळी चैत्यभूमीला अभिवादनासाठी आलेली पाहायला मिळाले. खासदार उदयनराजे यांच्या समर्थकांनी फाईट चित्रपटाच्या प्रमोशनासाठी लावलेल्या बॅनर आणि गाडीची तोडफोड केली. चित्रपटातील साताऱ्यात फक्त मीच चालणार या डायलॉगला उदयनराजे समर्थकांनी आक्षेप घेतला. राधिका पॅलेस हॉटेलमध्ये चित्रपटाची पत्रकार परिषद सुरू असताना हा संपूर्ण प्रकार घडला. राज्य सरकारने 72,000 जागांच्या मेगा भरतीची घोषणा केली आहे. पुढील आठवड्यात या जागांची जाहिरात येणार असून त्यानुसार पहिल्या टप्प्यात 36,000 पदांची भरती करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. लोकसभा निवडणुकीआधी राम मंदिराच्या मुद्द्यावरून दंगली घडवण्याचा कट रचला जातोय असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात शब्दयुद्ध सुरू झालंय. परंतु या कटाबद्दल आपण आधीच बोललो होतो. राज ठाकरे माझी कॉपी करतायत असा टोला भरित बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज लगावला. अगस्ता वेस्टलँड प्रकरणात दलाली घेतल्याचा आरोप असलेला ब्रिटिश नागरिक ख्रिस्तियन मिशेलने पैसे घेतल्याची कबुली दिली आहे. मात्र ही रक्कम लाच म्हणून नव्हे तर सल्लागार शुल्क म्हणून स्वीकारल्याचा दावा त्यानं केलाय. सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा एच डब्ल्यू मराठी. आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, फेसबुक पेजला लाईक करा, युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.